या मैदानात जाऊया महत्त्वाच्या सामन्याकडे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना, सर्वांचं सहर्षमय स्वागत. राष्ट्रोई चषक आपण पाहतोय. राष्ट्रोई क्रिकेटर्स वेरला यांच्या वतीनं साकारण्यात आलेली एक सुंदर देखणी ही स्पर्धा आणि सेमीफायनलचा हा दुसरा सामना. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कांदोलीम फायटर्स संघाने घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय, प्राचारण केलंय ते एस के जॉगिंग्सला. सलामीची जोडी मैदानात दाखल होते आहे. स्ट्रायकर एंडवर रोहन आणि महेशची जोडी मैदानात. गोलंदाजीसाठी संजू, पहिला चेंडू, मोठा फटका फसतोय, झेलचीतचा प्रयत्न, कॅच पकडलाय आणि अशा रीतीनं फलंदाज माघारी परतोय. पहिला चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता परंतु यावेळी फटका गणला आणि त्याचा परिणाम अगदी सुंदर झेल प्राप्त झालाय. 200 रक्षक तो झेल घेण्यासाठी आले होते परंतु वेल जज करत एक सुंदर झेल टिपलं जातंय आणि त्याचा परिणाम कांदोलीम फायटर संघाला सेलिब्रेशन करण्याचा हा वेळ प्राप्त होतोय. ही संधी मिळते आहे कारण पहिला धक्का संघाला बसतोय एस के जॉगिंग्सला आणि त्यानंतर नवीन बॅटर नेहालच्या रूपात मैदानात दाखल. नवीन फलंदाज नेहालच्या रूपात मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी असेल कारण आपल्या संघासाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. मैदानात राहून खेळणं खूप अपेक्षित असेल कारण धावांचा डोंगर जर रचायचा असेल तर जास्तीत जास्त वेळ मैदानात देखील घालवावं लागेल. तर दुसरीकडे मात्र चांगली सुरुवात संजू या गोलंदाजाची घातक सुरुवात पाहायला मिळते. पहिलाच फटका खेळण्याच्या नादात एक मोठा मासा अगदी अलगदरित्या जाळ्यात सापडतो आणि त्यानंतर फलंदाज नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. उजव्या हातीचा फलंदाज, राईट हँडर बॅटर मैदानात नेहालची वर्णी एस के जॉगिंग्स कडून, तर दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर संजू सज्ज होतोय. चांगला झेंडू सन्मान दिला गेलाय. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मिळेल एक धाव आणि अशा रीतीनं एस के जॉगिंग संघ आपलं खातं खोलतं या एका धावीच्या मदतीनं. पहिला धाव जो नमूद होतोय नेहालच्या बॅटमधून, तर दुसरीकडे आता मात्र महेश स्ट्रायकर एंडवर. ज्या महेशच्या दुसऱ्या दिवसात खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलंय तो महेश यावेळी स्ट्रायकर एंडवर. संजू आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजीची सुरुवात करतोय जशी आवश्यकता आणि त्याची पूर्तता करतोय. चांगला चेंडू अटेम होता रिव्हर्स स्वीपचा, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि त्याचा परिणाम एक निर्धाव एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील परंतु ते करणे थोडस कठीण होईल कारण संजू सारखा एक घातक गोलंदाज बॉलिंग मार्गवर. यावेळी पाहणं गरजेचं ठरेल गोलंदाज संजू कशा प्रकारची वापसी करतोय, गोद भेदक मारा करतोय, फलंदाजाचा पत्ता गुल करतोय की यावेळी फलंदाज मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. महेश आहे स्ट्रायकर एंडवर. मैदानात आल्यानंतर अधिराज्य गाजवण्याचा हा प्रयत्न केला जातोय आणि चेंडूला पाठवलं जातंय सी मा रेषा पार, खणखणीत षटकार. पॉवरफुल फटका बॅट मधून निघालाय महेशच्या. ब्रँडेड षटकार या ब्रँडेड स्पर्धेतील आणि अशा रीतीनं धाऊ संख्येत बदल होतोय. धाऊ संख्या जी आहे ती पोचते 7 धावेवर. वरण मांजरेकर आपणास विनंती कॉमेंट कक्षेत आपली आवश्यकता आहे, कृपया आपण या. अजून एक चेंडू चांगल्या पद्धतीनं टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. थोडीशी चूक देखील महागात पडू शकली असती परंतु शेवटच्या क्षणार्धात मिळालेला धाव, धावेमध्ये झालेला बदल आणि हळुवार रित्या धावसंख्येत देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल.
संघिक धावफलक जे पोचतंय ते तब्बल 8 या धावेवर. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट, एक मोठा फटका आणि अजून एक सिंगल. 5 चेंडू समाप्त. ओहो हो, यावेळी क्लीन बोल्ड करतोय दांडी गुल फलंदाजाची आणि त्यानंतर माघारी परतव लागेल नेहालला. चांगला चेंडू टाकला होता दीदी, फलंदाज बीट झाले, वेगावर गोलंदाज स्वार झाला आणि त्यानंतरचा या चेंडू अगदी तिरफळाची क्लीन बोल्ड करतोय. फलंदाज नवीन मैदानात पाऊलं ठेवेल. अगदी चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी संजूजी या पहिल्या वहिल्या षटकात आपण पाहिली. तब्बल 2 गडी संजू या गोलंदाजाने अगदी गारद केले आणि कांदोलीम फायटर संघाची सुरुवात जी आहे ती फ्रंट फुटने केली आहे. तर एस के जॉगिंग संघ यावेळी थोडासा बॅक फुटवर जाताना दिसतोय. 2 गडी आतापर्यंत गारद आणि धावसंख्या जी आहे ती फक्त 8 धावेवर. दोन्ही संघ तुल्यबळ, एकीकडे फलंदाज गोलंदाजाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल, तो जिगरा दाखवेल, तर दुसरीकडे आपण पाहतोय गोलंदाज आणि फलंदाज थोडस संघर्ष करताना दिसतोय. परंतु यावेळी संजूची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात होती. न्यू बॅटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभमच्या रूपात. तर गोलंदाजीसाठी प्रकाश सज्ज होतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, रिव्हर्स वी, पुन्हा एकदा फटका थोडासा फसला. यावेळी जर आपण पाहिलं तर अजून एकदा फलंदाज महेश बीट होतोय. बॅट आणि बॉलसाठी काही संपर्क नाही, तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि महेश चांगली सुरुवात संघाची या वतीनं करतोय. सेमी फायनल दुसरा सामना, दुसरी लढत. एकीकडे प्रथम फलंदाजी करतोय तो एस के जॉगिंग संघ, तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कांदोलीम फायटर्स. चांगला चेंडू, यष्टी रक्षक विकेट कीपर थोडस चूक करतोय आणि त्याचा परिणाम सिंगल असा सहजरित्या पूर्ण. मिळालेल्या धाव, वाढलेली धावसंख्या पोचते ती तब्बल 9 या धावेवर. 9 धावा धावफलकावर तब्बल महेश जो आहे तो वैयक्तिक 8 या धावेवर खेळतोय. तर शुभम आपलं खातं खोलण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी मार्गवर प्रकाश संघाच्या वतीनं महत्वाचं हे दुसरं षटक आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय या 2 चेंडूंवरती. मोठा फटका बॅट मधून, यावेळी सीमा जवळ आणि खूप सुंदर झेल. अगदी टेनिस क्रिकेट माध्यमातून आपण जर जोडला असाल तर नक्कीच हे झेल आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. ज्या पद्धतीने कॅच घेतलं गेलं, खूप सुंदर अटेम क्षेत्ररक्षकाकडून केला गेला आणि उंच पुरा फटका. परंतु त्यावेळी कॉमेंट्री कक्षेच्या ठीक समोर हे झेल टिपलं गेलं आणि अशा रीतीनं अजून एक धक्का संघाला बसतोय. तस तब्बल 3रा गडी गारद होतोय. एस के जॉगिंग संघ थोडंसं विचार विमर्श करायला भाग पडतोय तो गोलंदाज आणि त्याच्या रूपात प्रकाश अजून एक विकेट काढतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय जुजा याच्या रूपामध्ये, ज्या खेळाडून कालच्या दिवसात खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं होतं. आता फलंदाजाची जबाबदारी, कारण धावसंख्या आहे फक्त 9 धावा धावफलकावर. 3 चेंडू झाल्यात समाप्त. खूप सुंदर देखणी स्पर्धा आणि नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. पाहणं ठरेल गरजेचं कशा प्रकारची फटकेबाजी त्याच्या बॅट मधून साकारली जाते.
पुढचा चेंडू खूप सुंदर यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती स्थिरावलेली 9 या धावेवर 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं दुसरं षटक प्रगतीपथावर 6 षटकांचा सामना सेमीफायनल दुसरं आणि कोण पोहोचेल फायनलमध्ये. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आहे विश्वासाचा. यावेळी हा विश्वास गोलंदाजाने दाखवलाय. चांगला चेंडू टाकलाय हाफ ट्रॅकर आणि यावेळी फलंदाज फसला गेलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळी मोठा फटका टोलावण्याचा प्रयत्न फटका फसलाय फलंदाजाचा टॉप एच आणि त्यानंतर माघारी परतावं लागलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. हा सामना जो आहे तो एकतर्फी या पहिल्या सुरुवातीस आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एस के जॉगिंग्स कडून कोण गेम चेंजर ठरेल, कारण आतापर्यंत जेवढे फलंदाज आले थोडंसं निराश केलंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण 4 गडी गारद झालेत फक्त 9 धावसंख्या. 4 टॉप ऑर्डर फलंदाज जे माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय चंद्रकांत यांच्या रूपात, ज्यांच्यावर असेल आता खूप मोठी जबाबदारी. 9 धावा धावफलकावर 5 चेंडू समाप्त. शेवटचा चेंडू या षटकातील दुसरं षटक आहे. सरळ बॅटचा फटका क्षेत्ररक्षक तैनात. धावजीची होती संधी परंतु यावेळी फक्त 1 धाव आणि डबल फिगरमध्ये धावसंख्या पोचते ती 10 या आकड्यावर. तब्बल 2 षटकांचा हा खेळ होतोय समाप्त. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा ठीक संपर्क सन्मान दिला गेलाय आणि 1 धाव निशी चंद्रकांत खातं खोलतोय तर नवीन गोलंदाज हा बॉलिंग मार्कवर येतोय. तनिष बॉलिंग मार्कवर. संघाच्या वतीनं सुरुवात होते या महत्वाच्या तिसऱ्या षटकाची. पहिला चेंडू सिंगल. चांगला चेंडू यावेळी सुद्धा टप्पा पडलाय. स्विंग अँड मिस फलंदाज बीट होतोय महेश आणि त्यानंतर विकेट कीपर प्रकाश मात्र आपलं कार्य पूर्ण करतोय. चांगला सामना रंगलाय या 2 बलाढ्य संघा दरम्यान. गोवा राज्यातील पॉप्युलर पसंतीचे संघ आणि त्यातील चांगले खेळाडू जो आपला दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न करतायत आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी. कोणता संघ हा विजय प्राप्त करेल आणि फायनलमध्ये पोहोचेल ते देखील पाहूया. 2 तगडे संघ चाललेली लढत आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तनिष सज्ज होतोय कांदोलीम फायटर संघाकडून. बराच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी नशिबाची साथ. 1 सिंगल मिळतोय फक्त चंद्रकांतच्या बॅटमधून तो आलाय आणि एका धावेनं धावसंख्या जी आहे ती पोचते 13. तब्बल 4 चेंडू खूप सुंदर पद्धतीनं आपण पाहिले. फक्त 3 धावा खर्च गेल्यात 1 डॉट होता. 4 चेंडू समाप्त 2 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसलाय फटका पाहणं गरजेचं.
पंचांकडे मोठी अपील आहे, परंतु पंच मात्र यावेळी अपील फेटत आहेत. त्यानंतर चेंडू निर्धाव ठरेल. महेश बॅट आणि बॉलचा काही तालमेल करू शकले नाहीये. अगदी त्यांच्या डोळ्या देखत चेंडू बीट होतोय आणि त्यानंतर पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तनिष सज्ज असेल. आतापर्यंत हे चालू असलेलं महत्वाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी 5 चेंडू समाप्त, फक्त 3 धावा खर्च. चांगला चेंडू, चांगला फटका कव्हरच्या दिशेनं डीप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय महेश, तोपर्यंत दुसरा धाव संपन्न करतोय, पूर्ण करतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का पाहणं गरजेचं. त्यावेळी मात्र नकार दिलाय, 2 धावेवर समाधान मानलंय आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 या धावेवर. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि त्यानंतरचं जे षटक असेल ते असेल राष्ट्रोई षटक. म्हणजे ज्या ओव्हरमध्ये 14 षटकामध्ये 11 च्या 11 खेळाडू तटीयाच्या बाहेर आपण पाहत असतो, त्या षटकाचा वापर होईल का ते देखील पाहणं उत्सुकतेचं. धावसंख्या फक्त 15 धावेवर. बऱ्याच वेळा संबोधलं जातं वेळ प्रत्येकाची येते, फक्त प्रयत्न करत राहणं अपेक्षित असतं. ते प्रयत्न एस के जॉगिंग संघ करेल की यावेळी जो फॉर्ममध्ये आपल्याला दिसतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. कठीण प्रश्न फलंदाजांसाठी ज्यांनी विचारले तो कांदोलीम फायटर्स या सामन्यात एक एकतर्फी विजय सेमीफायनलमध्ये प्राप्त करतोय ते देखील पाहूया. कारण आतापर्यंत या सामन्यात एस के जॉगिंग संघ कुठेच दिसत नाहीये. धावसंख्या फक्त 15 आणि तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त. परंतु येणारे ही 3 षटकं एस के जॉगिंगसाठी खूप महत्वाचे असतील आणि त्यामुळे लढावं लागेल. षटकाच्या इशारा पंचांकडून केला जातो, हे असेल राष्ट्रीय षटक. आणि या षटकामध्ये आपण पाहणार आहोत 11 च्या 11 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. प्रकाश येतोय बॉलिंग मार्कवर. ताकद जी आहे ती कांदोलीम फायटर्सची जास्त आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीत. वर्चस्व, क्षेत्ररक्षण खूप सुंदर आणि त्याचा परिणाम एक चांगला खेळ. या स्पर्धेत खूप चांगली खेळी आपली दर्शवतोय कांदोलीम स्ट्रायकर्सचा संघ. कांदोलीम फायटर्स चांगली खेळी दर्शवतोय. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, तीनही क्षेत्रात चांगली कामगिरी करत आतापर्यंत या सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये. नक्कीच एका बाजूला सामना झुकवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत केला जातोय. यावेळीचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं, धावचीची संधी, डायरेक्ट हिट असती तर ती परिस्थिती होली झाली असती, परंतु यावेळी धावामध्ये बदल होतोय. संघिक धावसंख्या जर विचार केला तर पोहोचते तब्बल 18 या धावेवर. आमच्या सोबत स्कोरिंग काउंटिंग मध्ये सन्माननीय मनोज शिरोडकर. खूप चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग काउंटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचसोबत टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. आखू टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार, चेंडू हवेत विसावतोय. झेलजीतचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक महेश कोणती चूक न करता झेल टिपतोय. अजून एक फलंदाज माघारी परततोय कडून आणि त्याचा परिणाम काय तर तब्बल अजून एक धक्का. तब्बल 6 गडी गारत होतोय. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो संयम आणि टेम्परामेंट खूप अपेक्षित असतं. जो संयम राखतो तो नक्कीच कोणतीही गोष्ट अशक्य शक्य करू शकतो. त्याचप्रमाणे हा सामना देखील अनुभव खूप गरजेचा. त्याचप्रमाणे नवीन बॅटर जो संतोष आपल्याला पाहायला मिळेल. तर धावसंख्या जी आहे ती 18 थांबलेली. अठरा धावा धावफलकावर. मोठा फटका यावेळी पाहायला मिळतोय, परंतु झेलजीतचा प्रयत्न, अजून एक झेल आणि त्याचा परिणाम
यावेळी अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन वापस जावं लागेल. मोठा फटका टोलावण्याचे प्रयत्न जे एस के जॉगिंगचे फलंदाज करतायत त्याचा परिणाम यावेळी ऑल आउटचा खतरा संभवताना दिसतोय. तब्बल चौथं षटक जे हाताळलं जातंय, जो निर्णय घेतलाय टॉस जिंकून अगदी कांदोली फायटर संघ त्या निर्णयाला सक्सेसफुल करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल आणि त्याचा प्रात्यक्षित करत धावसंख्या 18 रोखून धरली जाते. बॅक टू बॅक या षटकात तब्बल 3 विकेट प्राप्त झाल्यात. प्रकाश गोलंदाज खूप चांगलं गोलंदाजी करतायत, विकेट टेकर ज्यांना संबोधलं जातं कांदोली फायटर्स कडून, आणि या स्पर्धेतील विकेट टेकर मध्ये देखील याचं नाव असेल. आतापर्यंत या सामन्यात 5 विकेट ज्यांच्या नावी आहेत, 3 विकेट या षटकात. मॅच मध्ये देखील बरेचसे विकेट त्यांनी घेतल्यात. टॉप बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये यांचं नाव. नकुल चेंडू अगदी पायालगत जातोय, गोलंदाजाचं शस्त्र ज्याला संबोधलं जातं तो यॉर्कर. लेगबायचा इशारा पंचांकडून केला झाला आणि त्यानंतर धावसंख्या 1 धावेनं पोचते ती तब्बल 19 धावेवर, 19 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा देव बरा करो गावल्यानो, अतिशय मनापासून सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत या मैदानात. गोव्याच्या मालवणी आकाशवाणी केंद्रातून सगळ्यांचा स्वागत. सेमीफायनलचा दुसरो सामनो वली काय सुखी आपण बघितली, टॉस बघितलो आणि टॉस जिंकून अगदी फिल्डिंग करण्याचं, राखणदारी करण्याचं निर्णय कांदोली फायटर संघाचं. तर फलंदाजीसाठी आमंत्रण निमंत्रण या एस के जॉगिंग संघा सगळी. बऱ्याच वेळा तुम्ही म्हाळ बघितली असतले, 5 परतावून बघितलं असताना त्याच्यात जसा अळा लावला जातो अगदी ता लावण्याच्या प्रयत्नात मोठमोठे फलंदाज माघारी परतले. आतापर्यंत 6 फलंदाज माघारी एस के जॉगिंग संघाचे, 6 विकेट्स आणि धावसंख्या ती फक्त 19 रन्सांवर. यावरूनच तुमका कळतला की गोलंदाजी कशा प्रकारची कांदोली फायटर्सची. नवीन गोलंदाज पंकजच्या रूपात 5व्या षटकात पंकज बॉलिंग मार्गवर दिसता. फलंदाजीसाठी 8व्या बॅटने खेळलेलो फटको अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉलचं वापर, क्षेत्ररक्षकाकडून पाया नडवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत चेंडू फक्त रापलो गेलो आणि त्या प्रयत्नात 2 रन सुद्धा पूर्ण. मिळालेले रन्स हे खूप काळानंतर आणि त्यामुळे धावसंख्या ही 21, 2 चेंडू झाले समाप्त. उर्वरित काही चेंडूंचं खेळ तब्बल त्या महत्वाच्या चेंडूत मोठे फटके अपेक्षित. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर वाईट चिघून पंचांकडून. ईदभर तौसा हातभर बी जेका संबोधला जाता, पिशवी हातभर रेशन मुठभर जेका म्हटला जाता तो चेंडू म्हणजे वाईड आणि वाईडच्या रूपात एक अतिरिक्त धाव. परंतु आतापर्यंत या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी. वाईड पुन्हा एकदा आपण बघितलो आणि त्या वाईडने धावसंख्येत सुद्धा बदल. एस के जॉगिंग संघाचं जर आपण कालच्या दिवसात सामना बघितलो तर अगदी लो स्कोरिंगचा सामना होतो. पहिल्या फलंदाजी एस के जॉगिंग संघ सुद्धा स्कोर जरी कमी काढलो तरी त्यांची गोलंदाजी घातक असा आणि ती सगळ्यांका माहिती, त्यामुळे एक सम्मानजनक स्कोर स्थापित करणं अपेक्षित. जरी स्कोर हो 40 पर्यंत गेलो तरी सुद्धा एक फायटिंग टोटल या सामन्यात होऊ शकता आणि त्याचमुळे एस के जॉगिंगच्या फलंदाजांका विचार करणं अपेक्षित असताना. आतापर्यंत जी धावसंख्या आपण बघतो ती तब्बल 24 रन्सांवर. पुढील चेंडू मोठो पटको अगदी माटुआपार गडग्यापार हायवेच्या दिशेन, षटकाराच्या दिशेन, राष्ट्रोई ब्रँडेड षटकार बॅट मधून. महेशच्या बॅट मधून इलेलो एक मोठो पटको आणि त्या मोठ्या पटक्यानंतर धावसंख्येत सुद्धा एक चांगलो फेरबदल. षटकारानिशी धावसंख्येत झालेलो बदल आणि सांघिक धावपलक पुढे सरकताना धावसंख्या ही 30 रन्सांवर. 30 रन्स 4 चेंडू समाप्त या 5व्या षटकातील.
अजून एक चेंडू वाईट चिकून पंचांकडून. तो चेंडू बघूची सेमीफायनलच्या सामन्यात तर गोलंदाजाकडून अजिबात इच्छा नसता तो चेंडू आपण बघितलो. सारा इलासा अकला असा त्याच्यात चेंडू टाकणं खूप गरजेचा. त्याच्यात जर बाहेर पडलो तर वाईटच्या रूपात एक अतिरिक्त रन सुद्धा मिळतलो. अजून एक चेंडू मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. यावेळी फटको फसलो त्यानंतर पॉइंटचो क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी. क्षेत्ररक्षण खूप सुंदर परंतु एस के जॉगिंग संघाची फलंदाजीचा जर विचार 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 रन 32 धावपलकावर 32 रन्स आतापर्यंत पूर्ण. त्यानंतरचो चेंडू बघूया काय घडतला या 5व्या षटकातील पुढच्या चेंडूत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा तो प्रयत्न क्षेत्ररक्षकाक चकून त्यानंतर खूप सुंदर क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूची झाली परती रन्सात 1 ने बदल. 33 धावसंख्या 33 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि तब्बल 5 षटकांचा खेळ समाप्त. फक्त उर्वरित 6 चेंडू बाकी आणि या 6 चेंडूंवरती काहीतरी वेगळा करणं अपेक्षित. वन साइड सामनो आतापर्यंत झुकताना परंतु त्या सामन्यात सुद्धा अगदी थोडीशी जान दाखवणं गरजेचं, आपली ताकद दर्शवणं गरजेचं. कारण बऱ्याच वेळा मालवणीत म्हटलं जातं की लंकेक सोन्याचे इटे, बघितले कोणी आणि मोजले कोणी. आतापर्यंत तुम्ही काय केला ते का महत्व नाही, या सामन्यात तुमचा खेळ कसो ता महत्वाचा असतला. त्यामुळे यावेळी मात्र चौकार षटकार रन्स मध्ये वाढ अपेक्षित आणि ती वाढ करण्यासाठी फलंदाज प्रदीप आणि महेशची जोडी. प्रदीप स्ट्रायकर एंडवर आतापर्यंत 4 या वैयक्तिक दावेवर, परंतु ती धावसंख्येत वाढ अपेक्षित. शेवटच्या षटकातील पहिलो चेंडू अगदी भिरकवण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी आणि त्यानंतर काय तर अजून एक फलंदाज अगदी माटवाच्या दिशेन डगआउटच्या दिशेन. मालवणीत एक म्हण, देणा नाही घेणा आणि कंदील लावून देणं, थोडीशी ती परिस्थिती फलंदाजांची. निराशा एस के जॉगिंगच्या समर्थकांची, तर दुसरीकडे कांदोलीम फायटर संघ आतापर्यंत थोडस जोमात आपण बघतो. खूप चांगली सुरुवात गोलंदाजीत आणि त्यानंतर फलंदाज थोडेसे चिंतित. धावसंख्या 33 33 तिर्येचो डबल गेम 7 गडी गरत. आठ विकेट 8 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक चेंडू परंतु यावेळी वाईड पंचांचो इशारो. चेंडू पहिलोच नाकापट्टाना दिसलो. नाकापट्टा म्हणजे काय तर थोडस शॉर्ट ऑफ लेन्थचा चेंडू फलंदाजाच्या अगदी डोक्यावरून कपाळावरसून आणि पंचांनी दोन्हीत समांतर करत वाईटची केली गुण. मालवणीत एक म्हण, मिळता फुकटची भाकरी तर कित्या करू चाकरी, अगदी त्याप्रमाणे एक रन्स फुकटचो वाईटचो आणि त्यानंतर धावसंख्येत बदल. स्कोरबोर्ड आतापर्यंत 34 34 8 विकेट्स तोपर्यंत. अजून एक फटको चेंडू हवेत नो मेन्स लँड मध्ये सुरक्षित क्षेत्रात. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाकडून पकडलो जातो चेंडूची परती फेकी आणि तोपर्यंत अजून एक रन. मिळालेल्या रन्सानिशी वाढलेली धावसंख्या, धावफलक आणि सहजरित्या आतापर्यंत स्कोरबोर्ड 35 रन्सांवर 35 वर. दोन चेंडू समाप्त, 4 चेंडू शिल्लक. सावंतवाडीचे एक सुंदर मालवणी कवी आणि त्यांची एक कविता, पावडर लाईसर बाजारू लागलो. अगदी ती परिस्थिती मैदानात आपण बघतो. 8 गड्यांच्या मोबदल्या 2 फक्त फलंदाज अजून शिल्लक, 2 विकेट शिल्लक. तर दुसरीकडे बॉलिंग मार्कवर रोहन सज्ज, ताकदीचो खेळाडू, मजबूत खेळाडू, गोरोगोमटो खेळाडू बॉलिंग मार्कवर सज्ज. चांगलो चेंडू होतो, बॅट आणि बॉलचो ठीक संपर्क नाही तरी देखील रन्स नक्कीच मिळतले. मिळालेलो चोरटो रन्स आणि त्यानंतर बाईच्या रूपात 1 धावेनिशी धावसंख्येत बदल. मिळालेले रन्स, वाढलेली धावसंख्या आतापर्यंत ही 36 रन्सांवर. 40 गाठणं अपेक्षित एस के जॉगिंग संघ. जर 40 गाठली तर नक्कीच सामनो इंटरेस्टिंग होतलो, सामनो जिंकण्यासाठी संधी दोघांसाठी असतली. एस के जॉगिंग संघाच्या वतीन मोठो फटको बॅट मधून घणाघात अगदी डायरेक्ट हायवे पार, गडग्या पार, सीमा पार षटकार.
विनंती असेल थोडा सा चेंडू लवकर मैदानात फेका. धाऊ संख्येत बदल, स्कोरबोर्ड या षटकरान 42. सुंदर फटको बॅट मधून आपण बघितलो फलंदाज सिद्धेश उर्फ भाऊ ज्या नावान देखा संबोधला जाता ओळखला जाता अगदी त्या सिद्धेशची खाटी अंगान जरी तो थोडंसं किडकिडीत दिसलो बारीक दिसलो तरी त्याची ताकद किती ती अगदी सिद्धेशने दाखवली. मोठो फटको त्याच्या बॅट मधून अंगार त्याच्या जाऊ नकात. अगदी जर असे चेंडू टाकला तर सिद्धेश परत एकदा तोच फटको घेतलो. अजून एकदा प्रयत्न, परंतु यावेळी प्रयत्न फक्त प्रयत्नच रवलो. चेंडू अगदी प्रकाशच्या वळ्यात जाऊन स्थिरावलो. लग्नात अगदी नवऱ्याच्या बाजूक अगदी जसो धेडो असता अगदी तसोच फलंदाजाच्या पाठीमागे विकेट किपर आपण बघतो आणि तो विकेट किपर अगदी आपला काम चोखपणे बजावताना धावसंख्या 42 रन 42 धावसंख्या धावफलकावर. षटकातील अंतिम आखरी शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचं सांगता करणार चेंडू आणि अगदी विकेट मिळतली की नाही बघूया. पंचांचा इशारो, आतापर्यंत नोट आउट, परंतु त्यानंतर दुसरो धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज सिद्धेश बाद आणि त्यामुळे एका रन्सानिशी धावसंख्या ही 43 आणि जिंकण्यासाठी मैदानात चौक्याचं डबल गेम म्हणजेच 44 रन्सची गरज. 44 रन्सचा बाजार अगदी अपेक्षित यावेळी कांदोलीम फायटर संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी, तर दुसरीकडे ते डिफेन्स करण्यासाठी थोडासा काहीतरी वेगळा चमत्कार अपेक्षित यावेळी SK जॉगिंग संघासाठी. SK जॉगिंग संघान काल तो पराक्रम केलो, अगदी डिफेंड एक वेळा केलेला, त्यामुळे त्याचो अनुभव SK जॉगिंगकडे. जिंकण्यासाठी तब्बल 44 पाठलाग आणि तो पाठलाग कसो होतलो थोड्याच वेळात ऐकूया. तोपर्यंत अगदी आपण जाऊया टेनिस क्रिकेटमध्ये आमच्या स्पॉन्सर्सकडे.
मुकाबला सेमीफाइनल का चल रहा है, दूसरा मुकाबला। एक तरफ आप देख रहे वाले हैं फील्डिंग करते हुए एसके जॉगिंग्स को, तो दूसरी तरफ कांदोलिम फाइटर्स, तो बेहतरीन टीम है। जब आपस में भिड़ेगी तो कौन जीतेगा, 36 गेंदे और 44 44 की आवश्यकता। तो पहले दिखेंगे गेंदबाजी के लिए निहाल और बल्लेबाजी के लिए प्रकाश और उनके साथ संजू की जोड़ी मैदान पे, जिस संजू ने गेंदबाजी की थी। और अब बल्लेबाजी के लिए भी है प्रकाश, जिन्होंने आज खास प्रदर्शन दिखाया, गेंद से भी है और बल्ले से भी है। लगभग दो ओवर में 5 विकेट जिन्होंने चटकाए, कमाल का वो स्पेल उनका समाप्त हुआ। उसके बाद अब बल्लेबाजी के लिए, तो चाहे वो बल्लेबाजी करनी हो गेंदबाजी करनी हो, अंपायर जी का इशारा है, शुरुआत होगी मुकाबले की और चलेंगे मुकाबले की ओर लेकर। बड़ी स्क्रीन के ऊपर हम देख रहे हैं गेंदबाजी के मोर्चे पर है निहाल और बल्लेबाजी के लिए प्रकाश स्ट्राइक पे है, तो नॉन स्ट्राइक एंड पर आपको देखने को मिलेंगे संजू जो बल्लेबाज। हवा का झोंका और उसके संग चलता हुआ मुकाबला। बढ़िया गेंद इस बार देखने को मिली है और ये डॉट गेंद, बिंदी गेंद, ये तालियां जो है एसके जॉगिंग्स के खेमे में से आ चुके हैं, क्योंकि एसके जॉगिंग्स के कई सपोर्टर्स यहाँ पे मौजूद है और अपने टीम को वो हौसला देते हुए। एसके जॉगिंग्स टीम की अगर बात करें तो उसमें कई सपोर्टर्स जो मैच यूट्यूब के माध्यम से भी देख रहे होंगे, उसके साथ कई उनके सपोर्टर्स जो यहाँ पे भी मौजूद है, मैच में जरूर वो वापसी करना चाहेंगे। प्रतियोगिता की ओर है कि ये फेवरेट टीम है, तो दूसरी तरफ भी कांदोलिम फाइटर्स जो फाइट करना जानती है, और प्रकाश अगर रहे तो मैच को वन साइड भी कर सकते हैं, तो खाली अपने आप को थोड़ा सा समय देना पड़ेगा मैदान पे। ये लगा बड़ा शॉट और ये ह्यूज स्ट्रांग और बहुत दूर, 6 रन। तरकवा जोगी जो गेंद है वो थोड़ा सा मैदान पे आप डाले, जो हमारे प्रतियोगिता के जितने भी सदस्य और लाइनमैन बॉल बॉय और सभी हमारे दर्शक आपसे दरख्वास्त है, खिलाड़ी आपसे दरख्वास्त है, खास करके कि आप थोड़ा सा सहकार्य अगर करें, अगर आपके आसपास गेंद गई तो मैदान पे फेंके। बढ़िया शॉट सर के ऊपर से, गेंद गई गई है बाउंड्री रेखा की ओर और शायद रोकेंगे क्या जिया, रोकना कामयाब हुआ। उसके बीच में ये 3 रन की दौड़ जो है वो पूरी की, तो 9 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पे, 3 रन मिले 9 रन के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी। फिर एक बार बढ़िया गेंद थी, अगर देखे तो डॉट गेंद, बिंदी गेंद, ये चलता हुआ पहला ओवर जो आप देखते हुए, 9 रन लग चुके हैं अभी तक और अच्छी गेंदबाजी, 4 गेंदें समाप्त हो चुकी है। संजू और उनके साथ प्रकाश, ये जोड़ी मैदान पे, संजू जो दिखाई दे रहे हैं स्ट्राइक के ऊपर, तो प्रकाश जो है नॉन स्ट्राइक के ऊपर, तो गेंदबाजी के लिए निहाल एसके जॉगिंग्स की ओर से। निहाल एक अच्छे खिलाड़ी है, गेंदबाज है और अपने टीम को वापसी दिलाते हुए पहले ओवर में। और अगर देखिए तो ये सिंगल जो है संजू को मिला पहले ओवर में, अभी तक टीम का स्कोर 1 रन से पहुंचेगा 10 रन के ऊपर। 5 गेंदें हो चुकी है, उसके बाद और एक सिंगल प्रकाश ने, लगभग आप कहेंगे कि ये मैच बढ़िया किया है, क्योंकि ओवर में जितने उनको रन चाहिए उतने आ चुके हैं। लगभग और एक सिंगल और इस सिंगल के साथ ओवर की हुई समाप्ति, स्कोर पहुंचा 11 रनों के ऊपर, 11 रन, उसमें से 10 रन जो है प्रकाश ने बनाए, तो 1 रन जो है
वो संजू के बल्ले से आपको देखने को मिला। मैच का मजा लेने के लिए कई दर्शक जो YouTube के माध्यम से भी हमारे साथ जुड़े हैं, सभी का स्वागत। उसके साथ मैच का मालका सेमीफाइनल का ये मुकाबला हम देख रहे हैं। टीम का टोटल स्कोर अगर देखें तो 44 रनों का पीछा, 44 का पीछा। पहला ओवर हुआ समाप्त और 30 गेंदों का खेल बाकी। स्कोर है 11 रन स्कोर बोर्ड पे। पहले ओवर में आ चुके हैं 11 रन। करंट रन रेट जो है 11 का और रिक्वायर रन रेट जो है वो 6 का, और इसके साथ ये गेंद जो थी थोड़ी सी शरीर पे जाके लगी। गेंदबाजी के लिए आएगा परिवर्तन और नए गेंदबाज दिखाई देंगे एसके जॉगिंग्स की ओर से, वो है शुभम। शुभम जाके गेंद, बढ़िया शॉट, गेंद को थोड़ा सा पहुंचाया शेयर कराने के लिए। वहां पे कोई खिलाड़ी नहीं है और चौका मिलेगा जरूर। अपने अंदाज में प्रकाश का बल्ला बोला है हल्ला। आज गेंदबाजी में पंजा खोला 5 विकेट और उसके साथ बल्लेबाजी में प्रकाश बढ़िया बल्लेबाजी। कई बार क्रिकेट में कहते हैं दिशा सही तो दशा सही, उस तरह का ये मुकाबला। गेंदबाज अगर अच्छी गेंदबाजी करेंगे तो निश्चित तौर पे बढ़िया मुकाबला आपको लगातार खेलते हुए देखने को मिलेगा। बढ़िया शॉट, तगड़ा प्रहार, गेंद चली चली है और एक बार वन बाउंड चौके की ओर। मेला रूम मचाया धूम और प्रकाश के बल्ले से निकला राष्ट्रीय चौका। तगड़ा प्रहार किया, लगभग इस प्रतियोगिता के सबसे ज्यादा चौके लग चुके हैं। और एक बार बड़ा शॉट, बिग 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 हिट और 6 रन। बढ़िया बल्लेबाजी प्रकाश की, उन्होंने तो तय किया है कि ये फाइनल का टिकट जो अपने जेब में लेके जाने वाले और उसके साथ जो बड़े स्ट्रोक है ये कमाल के धमाके आपको देखने को मिल रहे हैं प्रकाश के बल्ले से तूफान मचाते हुए और मैच को करीब लाते हुए। 44 चाहिए थे, 25 लग चुके हैं मैदान पे, 25 रन लग चुके हैं मैदान के भीतर। 44 का पीछा करना था, बढ़िया बल्लेबाजी चल रही है, गेंदे कम नहीं है, गेंदे ज्यादा है और रन कम बचे हैं, तो कुछ अलग करना पड़ेगा यहाँ पे। विकेट टेकिंग गेंदबाज के रूप में आए थे लेकिन ये और एक लीजिए और गेंद को उठा के लाइए क्योंकि ये गेंद भी गई है कोसो दूर। और ये खिलाड़ी दर्जीदार है, बेमिसाल है और कमाल है और बेहतरीन बल्लेबाजी। ये जो शॉट था वो आसमान का इशारा था। स्कोर पहुंचा 31, 31 रन और कोई विकेट अभी तक खोया नहीं है, नॉट आउट अभी तक। वन साइड रहा ये मुकाब और वन साइड हीरो कौन है तो एक नाम जरूर लिया जाएगा कांदोलिम फाइटर्स के लिए। 44 अवश्य बत्तीस रन मतलब 12 रन चाहिए और जीतने के लिए मुकाबला आपके पास लगभग
चार ओवर 24 गेंदे बची है, 24 गेंदे 12 रन, बड़ा शॉट। और इन्होंने कहा कि जनाब वो 24 गेंदों की जरूरत नहीं है, मुझे खाली आप दो गेंदे दीजिए, एक छक्का लग चुका है और 6 रन की जरूरत है। बढ़िया बल्लेबाजी की है, कई बार क्रिकेट में कहा जाता है वसूलों पे है, आज चाहे तो टकराना जरूरी है, वो जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। और आज क्या बैटिंग की है, अटैक किया है, विपक्षी दल को थोड़ा सा खामोश किया है। एक झकास शॉट बल्ले से निकला और एक शानदार बहारदार रुबाबदार ये लगा राष्ट्रीय चौका, बल्ले से निकला है फिर बार ये बल्लेबाज धाकड़। और क्या बल्लेबाजी कर रहे हैं ये खिलाड़ी। निजी स्कोर है 41 और टीम का टोटल स्कोर है 42, अकेले खिलाड़ी के 41 है और संजू के मात्र 1 रन है। और एक शॉट है बढ़िया अंदाज से महेश वहां पे देना, डीप मिड विकेट पे, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन ये जीत तो है वो बचा नहीं पाएंगे। एक सिंगल के साथ अब टोटल स्कोर जो पहुंचा लगभग 43, मतलब 1 रन की जरूरत। जी हाँ, आप कई बार कहते हैं जिंदगी में आप जो चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता, लेकिन यहाँ पे कांदोलिम फाइटर्स टीम यही चाहती है जो आसानी से नहीं मिलता। और जो जीत जो अपने नाम की है इस मैच को जीत के, वन साइड है ये मुकाबला किया उन्होंने और राष्ट्रीय क्रिकेटर्स वेरला आयोजित इस बेहतरीन ऑर्गेनाइज प्रतियोगिता में है अपने सुनिश्चित की फाइनल का टिकट। और 42 13 गेंदों में जिस बल्लेबाज ने बनाए हैं वन मैन शो और उसके साथ 5 विकेट भी चटकाए वो खिलाड़ी प्रकाश, इनको हम जरूर दाद देंगे। प्रकाश जी आप छाए, आप आए और कमाल किया आपने। ये मैदान जो है आज दो खिलाड़ियों से गुर्जर, बढ़िया अंदाज से दो खिलाड़ियों ने भूमिका 11 कांडका के लिए, जो बल्लेबाज रजत कुडाड़कर,